एक इतिहास घडत आहे या ठिकाणी। राज्याचे उपमुख्यमंत्री अतिसंवेदनशील भागात नागरिकांशी संवाद साधत आहेत। हा ऐतिहासिक क्षण आहे। अतिसंवेदनशील भागातले नागरिक सहसा आमदाराच्या पलीकडे कोणाशी बोलत नाहीत, मात्र या अतिसंवेदनशील भागामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज आले आहेत। आणि हा दामरांचा अतिसंवेदनशील भाग आहे, जिल्हा मुख्यालयापासून 180 किलोमीटर अंतरावर आहे। अशा ठिकाणी नागरिकांना विचारत आहेत, महिलांशी त्यांनी विचारपूस केली, शासकीय योजना किती त्यांच्यापर्यंत पोहोचतात त्यांनी विचारलं। आणि आता सुद्धा बघू शकतो आपण, एक सामान्य नागरिकाची व्यथा उपमुख्यमंत्री ऐकून घेत आहेत। हा ऐतिहासिक क्षण आहे। महिलांना त्यांनी विचारलं की आम्ही मोफत एसटी सुविधा सुरू केली, तुम्हाला त्याचा फायदा झाला काय? एकूणच आजच्या आज हा महत्त्वाचा आपण विचारूया, शेती कोण करतो तुमच्यापैकी? शेतकरी शेतीच्या संदर्भात विचारत आहेत, शेती असेल किंवा इतर त्यांच्यापर्यंत काय काय योजना पोहोचतात हे विचारण्याचा प्रयत्न आपण बघू शकता। कशा पद्धतीने किती आस्थेने उपमुख्यमंत्री या ठिकाणी सामान्य नागरिकाशी हा संवाद साधत आहेत, आणि हा अनुभव जो आहे या भागातल्या नागरिकांसाठी अत्यंत नवीन असा अनुभव आहे, कारण आजपर्यंत त्यांनी आमदाराच्या पलीकडे मंत्र्यांशी असा संवाद या अतिदुर्गम भागात, दामरांच्या हा परिसर छत्तीसगडच्या सीमेला लागून आहे, ज्या भागात माओवाद्यांच्या सतत हालचाली असतात, अशा भागात अशा पद्धतीनं संवाद साधणं हे खूप महत्त्वपूर्ण आहे। एकूणच नागरिकांना या संदर्भात किती दिलासा मिळत आहे आपण विचारूया। नागरिकांशी असा संवाद या भागातल्या, म्हणजे थेट उपमुख्यमंत्र्यांशी नागरिक बोलत आहेत, तुम्ही महिलांपर्यंत गेले, काय म्हणाल? शेवटी आम्ही संवादाकरताच या ठिकाणी आलो आहेत, त्यांच्या मनातलं समजून घेता येईल कुठल्या योजना पोहोचत आहेत, कुठल्या पोहोचत नाही आहेत, ज्या पोहोचत नाही आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या लागतील आपल्याला। एकूणच म्हणजे जिल्हा मुख्यालय जायला सुद्धा नागरिकांना खूप धडपड करावी लागते, इथून 180 किलोमीटर आहे, इथं तुम्ही आज आले आहात। आत्ताच आमच्या महिलांनी सांगितलं की बस ही फक्त सकाळी आणि संध्याकाळी आहे, त्यामुळे खूप गर्दी होते, त्यामुळे दुपारी बस सुरू झाली पाहिजे, तर जरूर आम्ही त्याच्याकडे लक्ष घालू। एकूणच आपण जर बघितलं तर हा खूप म्हणजे ऐतिहासिक क्षण आहे, ज्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा ऐकून घेतलेला आहे, आणि त्यावर आता पुढील काळात कारवाई सुद्धा उपमुख्यमंत्री करणार आहेत। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, दामरांच्या गडचिरोली।